तर मित्रांनो नमस्कार, फूड विथ अमोल सरकारच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्व कवा यांचं सरशे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहोत कृष्णावेली क्लबमध्ये, कुपवाडच्या कृष्णावेली क्लबमध्ये. मित्रांनो, आज नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आज 31 डिसेंबरची पार्टी अरेंज केलेली आहे. तर वर्षभरामध्ये बरेच प्रकारचे कार्यक्रम इथे अरेंज केले जातात. तर ह्या कृष्णावेली क्लबतर्फे वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात, आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम काय काय होतात ते आपण त्या जाणून घेणार आहोत. तसंच आजच्या कार्यक्रमाची माहिती देखील घेणार आहोत. आणि 31 डिसेंबरचं आज जल्लोषात इथं स्वागत होते, तर ते आपल्याला कृष्णावेली क्लबनं दाखवण्यासाठी आज इन्व्हाइट केलं होतं. तर नवीन वर्षाचं स्वागत करूया मित्रांनो उत्साहानं आपल्या चॅनेलसोबत आणि कृष्णावेली क्लबसोबत. चला तर मग. मी सुशील हरदरे, सेक्रेटरी कृष्णावेली क्लब. कृष्णावेली क्लब हा सांगली जिल्ह्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील जुना नावाजलेला क्लब असून 1992 पासून हा क्लब अत्यंत चांगल्या रीतीनं कार्यरत आहे. या क्लबचे जवळजवळ 700 मेंबर असून क्लबमध्ये टेनिस कोर्ट, स्विमिंग पूल, अत्याधुनिक रूम्स इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. या नवीन वर्षाच्या निमित्तानं मी सर्व MIDC व सांगली जिल्ह्यातील सर्व इंडस्ट्री व उद्योजकांना विनंती करेन की आपण या क्लबचं सभासद व स्वीकारावं व क्लबच्या सोयीसुद्धा सुविधांचा फायदा घ्यावा. मूंग टिक्का पेशावरी मसाला आज के लिए, उसके बाद में मुर्ग हरा मसाला, लाल मिर्च फेस करी, उसके बाद में भेज में बन रहा है पनीर नबाबी है, उसके बाद में दाल बुखारा है, भेज बंजारा. अच्छा, भेज बंजारा. यस सर. इतना आइटम आज रेडी हुआ है सर. और स्टार्टर में है अंगारा मुर्ग, उसके बाद में चिकन ब्लैक पेपर, क्रिस्पी कॉर्न चिल्ली पेपर, उसके बाद में हॉट एंड सोर सोप. यस सर, इतना आइटम आज रेडी हुआ है. तेल लिया भाई, तेल कितने लाए? तेल है, साइज जीरा है. ओके. गार्लिक है. ओके. जिंजर है. जिंजर हो गया. डैश करें चिल्ली. ओके, चिल्ली ऐड किया है. तर व्हेज बंजाराची रेसिपी आपण समोर बघतो मित्रांनो. आणि आता आहे जी तयारी चालू आहे. हे थोडे ओके क्या फिलिप्स. ओके ओके. हे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. तर हा आता पालक टाकलेला आहे थोडा, आणि त्यानंतर थोडं पाणी ॲड केलेलं आहे. अच्छा, कॅरेट बीन्स ॲड केलेले आहेत. तर आपण समोर बघतोय ते मित्रांनो व्हेज बंजाराची रेसिपी बघतोय, आणि आपल्या समोर आता ती रेसिपी तयार होते. हे कशाची पेस्ट आहे? केसोनट. केसोनट. ओके, काजूची पेस्ट ॲड केलेली आहे. ग्रीन पीस. ओके. आणि हे ग्रीन पीस म्हणजेच ओले वटाणे टाकलेले आहेत. व्हेज बंजाराची रेसिपी आपल्यासमोर आता जवळपास मित्रांनो तयार होते. ओके, थोडंसं तूप ॲड केलेलं आहे आणि अमूल क्रीम टाकलेलं आहे. मित्रांनो स्पीड चेक करू शकता. मित्रांनो एवढ्या मोठं किचन सांभाळायचं म्हणजे खूप फास्ट फास्ट स्पीड पाहिजे. तर हे आता स्पीड तुम्ही बघू शकता, चेक करू शकता. आणि हे जवळपास आपल्यासमोरच 2 ते 3 मिनटामध्ये ही आता व्हेज बंजाराची रेसिपी आपल्यासमोर आता तयार आहे.
तर आता हे थोडंसं मक्खन म्हणजेच बटर टाकलेलं आहे आणि आता फिनिशिंग टच द्यायचं आता काम चालू आहे. मी सचिन राजे, मी आपल्या कृष्णा व्हॅली क्लबचा सिनियर मॅनेजर म्हणून काम इथलं सर्व पाहतो. आपल्या या क्लबला 1992 साली स्थापन झालेला क्लब आहे. जवळजवळ 30 वर्ष आपल्या क्लबला पूर्ण झालेली आहेत आणि सांगली, कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरामधली बरेचसे सभासद वर्ग या क्लबवरती प्रेम करणारा आहे. सभासदांच्या पसंतीला उतरलेला सांगली जिल्ह्यातला अतिशय जुना क्लब म्हणून आपल्या क्लबची ख्याती आहे. तर आपल्यासमोर मुर्ग अंगारा मसाल्याची रेसिपी तयार होते आणि हे तेल ॲड केलेलं आहे, जिरा ॲड केलेलं आहे, थोडंसं गार्लिक ॲड केलेलं आहे आणि थोडंसं आता जिंजरचे लांबडे पेस्ट टाकलेले आहेत, हे थोडीशे मिरची टाकलेली आहे. खूप स्पीडमध्ये काम चालू आहे आणि हे मॅच करणं मला थोडंसं अवघड वाटेल. खूपच स्पीडमध्ये काम चालू आहे, समोर बघू शकता तुम्ही. वा, हा तडका मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही. आता तडका बसलेला आहे व्यवस्थित आणि ही रेसिपी आता आपल्यासमोर तयार होती आहे. ओके, तर आता हा मसाला टाकलेला मित्रांनो, मंचाव मसाला टाकलेला आहे. चिकन ग्रेव्ही आलेली आहे आपल्यासमोर, जाळ आणि धूर संघटत आहे. हे आता चिकन चिप्स टाकलेले आहेत, चिकन आहे ना, ओके, चिकन चिप्स टाकलेले आहेत आणि आपल्यासमोर आता रेसिपी मित्रांनो जवळपास रेडी होत आली आहे. थोडंसं चवीप्रमाणे मीठ, गरम मसाला आणि जिरा पावडर, धने पावडर पण टाकलेले आहे आणि चवीप्रमाणे चटणी देखील टाकली आहे. चवीप्रमाणे कसुरी मेथी टाकलेली आहे. ओके, आता ही कोथिंबीर टाकली आणि याला फिनिशिंग द्यायचं काम आता चालू आहे. तर मुर्ग अंगारा मसाल्याची रेसिपी आपल्यासमोर तयार होते मित्रांनो आणि समोर बघू शकतो तुम्ही. आता ही मुर्ग अंगारा आपल्यासमोर तयार होते. या सगळ्यासाठी फिनिशिंगसाठी आता अमूल क्रीम टाकलेलं आहे आणि ही काजू पावडर आणि ही सगळ्यात शेवटी काजूची पेस्ट टाकलेली आहे. तर मग याला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आता हे धूप दिलं जाईल. तर स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आता हे कोळसे यामध्ये ठेवलेले आहेत आणि थोडंसं घी याच्यावरती टाकलं जाईल. ते आता काही मिनटांसाठी झाकून ठेवलं जाईल जेणेकरून सगळ्या डिशला स्मोकी फ्लेवर येईल. ओके, आपल्यासमोर ओके, एक दोन सेकंदही रखना पडत आहे. ओके ओके, आता ही डिश आपल्यासमोर आता रेडी आहे. मसालाची रेसिपी तयार आहे मित्रांनो आणि आता कढईमध्ये ही रेसिपी काढून घेतलेली आहे. तर समोर बघू शकता आपल्यासमोर मुर्ग अंगारा मसाला तयार आहे. ओके, आणि आता फिनिशिंगसाठी आता हे क्रीम टाकलेलं आहे. घी, ओके, थोडंसं घी देखील टाकलेलं आहे याच्यावरती. 30 डिसेंबर हा कार्यक्रम आपण इथं साजरा करतोय KVC क्लबला. दी ग्रासहॉपर आणि मोक्स हॉस्पिटॅलिटी या दोन जॉईंट व्हेंचरनं आपण करतोय. इथं लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे. ते माझ्या शेजारी जे बसले आहेत ते माझे GM आहेत, सुदेश नायर. हे तुम्हाला आमच्या स्टाफविषयी सगळं सांगू शकतो. सो ऑल माय शेफ्स आर फ्रॉम नॉर्थ इंडिया. दे आर स्पेशलाइज्ड इन नावादी अँड नवाबी काइंड ऑफ फूड. सो दॅट काइंड ऑफ फूड वी आर सर्विंग हियर. वी हॅव 3 क्युझिन्स बेसिकली, ऑल थ्री प्लेसेस वी आर यु नो सर्विंग मल्टी क्युझिन्स. सो वी हॅव यु नो कॉन्टिनेंटल, इटालियन, चायनीज अँड इंडियन. सो दॅट इज अ थिंग. नाव वी आर you know all the places we are celebrating new year today. Paneer khushnuma. Paneer khushnuma. Yes, ye lakhnau ka dish sir. Okay, okay sir. Aplya samor mitranno ata paneer khushnuma chi recipe apan baghtoy. Tar lakhnau la famous asnari hi recipe aplya samor tayar hote ani tyasathi he paneer ata cut karun ghetle jatat. Sagalyat pahilyanda he paneer aplya samor cut kele jatat ani he paneer cut zalyanantar रेसिपी आपल्यासमोर सादर केली जाईल. तर पनीर कुसुमाची रेसिपी आपण बघतोय. पहिल्यांदा तेल घेतलेलं आहे मित्रांनो इथं,
बटर आणि बटर घेतलेलं आहे. मित्रांनो, हे जे काम चालू आहे ते खूपच स्पीडमध्ये चालू आहे आणि एवढ्या स्पीडमध्ये मॅच करायचं जरा अवघड जाते. तरी पण दाखवतो आहे. इतकं स्पीड पहिल्यांदा कधीच बघितलं नव्हतं मित्रांनो. आणि हे आता हेच आपल्यासमोर रेसिपी तयार होते. हे हळद पावडर टाकलेली आहे, कसुरी मेथी टाकलेली आहे. ओके, कॅमेरा जरासुद्धा हलवू शकत नाही आहे मी. ओके, व्हेज ग्रेव्ही टाकलेली आहे आता. मित्रांनो, खूप स्पीडमध्ये काम चालू आहे जसं तुम्ही बघताय समोर. हे मीठ टाकलेलं आहे, हा गरम मसाला टाकलेला आहे, जिरा पावडर आलं आहे आणि हे धनिया पावडर टाकलेली आहे. ओके, हे चिली पेस्ट म्हणजे खराडा टाकलेला आहे आणि हे होती म्हणजे कोथिंबीर टाकलेली आहे आणि मग असे कट केलेले पनीर देखील टाकलेलं आहे. मित्रांनो, समोर बघू शकता तुम्ही. आता काजू पेस्ट टाकलेली आहे आणि ही अमूलची क्रीम टाकलेली आहे. तर खूप सुंदर रेसिपी आपल्यासमोर तयार होते मित्रांनो. आणि ही रेसिपी जवळपास आपल्यासमोर तयार झालेली आहे. तर सगळ्यात शेवटी आता हे तूप टाकलेलं आहे. तर हे तूप टाकलेलं आहे आता. मित्रांनो, लखनौची सुप्रसिद्ध अशी पनीर खुशनुमा रेसिपी आपल्यासमोर तयार आहे. तर गार्निशिंगसाठी ही त्याच्यावरती क्रीम टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकून याचा फिनिशिंग टच दिलेला आहे. ओके, जिंजर पण टाकलेलं आहे थोडं. ओके, आता ही पनीर खुशनुमा रेसिपी आपल्यासमोर मित्रांनो तयार आहे. मी रवींद्र मिरजकर, मी सध्या ते गेली 1.5 वर्षापासून प्रेसिडेंट इथं आहे. नुकतीच आम्ही आमच्या क्लबला 31 वर्ष पूर्ण झाली. त्याचा आम्ही कार्यक्रम 9 डिसेंबरला घेतला होता आणि आम्हाला सगळ्या क्लब मेंबर चांगला रिस्पॉन्स मिळाला. गेली काही वर्ष क्लबमध्ये खूपच मरगळ आलेली होती आणि मेंबर्सची थोडीशी उदासीनता निर्माण झाली होती. पण गेल्या 1.5 वर्षामध्ये आम्ही परत तो उत्साह निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत, म्हणून आम्ही आनंदी आहोत त्याबद्दल. नुकतंच आम्ही बाहेरचा ॲम्बियन्स पण आम्ही सगळ्यात चांगला केलेला आहे. समज तिथं आम्ही पेविंग ब्लॉक्स टाकून कंपाऊंड वॉल वगैरे चांगली केली, आत बाहेर सगळं पार्किंग चांगली व्यवस्था केली, त्यामुळे क्लबला चांगला भव्यपणा आलेला आहे. आणि हा जो निरुत्साह आम्ही कमी करण्यात यशस्वी झालेलो आहे त्याची प्रचिती आम्हाला आली नुकतीच आमच्या ॲनिव्हर्सरी निमित्तानं. आणि आजही आपण पाहत आहात आमच्या 31 डिसेंबरच्या कार्यक्रमातही चांगला उत्साह लोकांनी दाखवलेला आहे. आणि अशीच यापुढं आमची नवीन आम्ही लोकांना काही उपक्रम देऊ आणि याच्यापुढं चांगलं क्लबचा आम्ही पूर्वीची ग्लोरी होती क्लबची ती आम्ही आणण्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. असेच काही आम्ही उपक्रम आहे परत आम्ही करणार आहोत. धन्यवाद. माझं नाव वसंतकुमार सी शेट्टी आहे. मी जवळजवळ 10-15 वर्षापूर्वी मी हे प्रेसिडेंटच्या क्लबच्या प्रेसिडेंट म्हणून काम केले. कृष्णा व्हॅली क्लब 31 वर्षापूर्वी हे जे कल्पना साकारले आणि इथल्या लोकांना क्लबचं कल्चर इंट्रोडक्शन करायची हे मेन उद्देश होता. आणि इथलं जे इंडस्ट्रियलिस्ट आहे
त्यांना कुठेही एक चांगल्या ठिकाणी ॲम्बियन्स चांगला असलेल्या ठिकाणी जाऊन बसून त्यांनी ते एन्जॉय करणे आणि त्यांना एंटरटेन करण्याच्या दृष्टिकोनातनं हे क्लब स्थापन केले. आणि ते वेळेला मेन इथलं मार्केट जे आहे ना, इथलं एम आय डी सीचे मेंबर्स आणि शेजारचे एम आय डी सीचे मेंबर्स असं सगळ्यांना एकत्र करून आपण हे क्लब चालू केले. जवळजवळ 700 ते 800 मेंबर्स आहे आणि जवळजवळ 150 कॉर्पोरेट मेंबर्स आहे. हे सगळं मेंबर इथं एक क्लब वापरावे असं उद्देशाने एक क्लब चालू केले. कृष्णा व्हॅलीतर्फे ही पूल साईड पार्टी अरेंज केली आहे आणि खूप छान ॲम्बियन्स क्रिएट केले आहे. समोर बघू शकता तुम्ही. माझं नाव एन जी कामत आहे आणि मी सुद्धा ह्या क्लबचे एक प्रेसिडेंट होऊन माझ्या काय मी सर्व्हिस करू शकतो ते करून मी राहिलेलो आहे. आणि केव्हा इथं एम आय डी सी सुरू झाली, आम्ही सर्व वेगळे वेगळे प्रांतामधून इथं आलेलो होतो. मी बॉम्बेमधून आलो आहे आणि तिथं आमचे लाईफ बॉम्बेमध्ये क्लब्स वगैरे अटेंड करणं, आमचं टाईमपास करणं, बिझनेससाठी क्लबचा वापर करणं हे सर्व होत होतं. इथं तसली व्यवस्था नाही होती तेव्हा. इथले जे लाईक माइंडेड इंडस्ट्रियलिस्ट आहे ते सर्व मिळून प्रवीण लुंकड आणि जगदाळे ह्यांचं नेतृत्वाखाली आम्ही हे क्लब स्थापना केली. आता माझं मागे जे पूल आहे ते पूल फर्स्ट आम्ही इथं कमेंट्स केलं आणि मला आठवण आहे ह्या पूलमध्ये पाणी भरायला आम्हाला तेव्हा 2.5 दिवस लागला. म्हणजे इतकी पाणी पाहिजे होतं एम आय डी सीकडून. आम्ही 2.5 दिवस इथं राहून पाणी भरून ते कमेंट्स केलं आणि प्रति 15 ऑगस्टला आमचा एक ना एक कार्यक्रम इथं आम्ही ओपन करत होतो. म्हणजे इंडस्ट्रियल लोकांना एक रेस्ट फॉर माइंड त्याचं आमचं येतोच आहे की इथं क्लबमध्ये आलं तर तुम्हाला रेस्ट फॉर माइंड मिळू शकते असं करून आम्ही हे क्लबची स्थापना झाली. आणि आज लागायत हे क्लबमध्ये तुम्ही जे काय बघतात, मेंबर सर्व येतात, त्यांच्या फॅमिलीसहित येतात आणि दे एन्जॉय देमसेल्फ्स हिअर. आणि त्यांना जे बिझनेसमध्ये इंडस्ट्रीमध्ये जे तणाव असते ते ॲटलिस्ट इथं येऊन ते एक अर्धा तास एक तास काढतात आणि त्यांना त्यांचं माइंड रेस्टमध्ये जाते आणि ते घरी जातात. असं ह्या उद्देशाने हे क्लब स्थापना झालेली आहे आणि मला आशा आहे की हे क्लब असं वाढते राहील आणि ऑल इंडियामध्ये हे क्लबला मोर देन 125 ॲफिलिएटेड क्लब्स आहे. म्हणजे आमचे मेंबर इंडियामध्ये कुठं गेले तरीसुद्धा त्यांना एक ॲफिलिएटेड मेंबरशिप मिळते तिथं. म्हणजे दे कॅन ऑल्सो यूज दोज क्लब्स देअर. हॉटेल रूम्सपेक्षा क्लबचे वातावरण घरचं वातावरणसारखं असते. वी कॅन ट्रीट पीपल हिअर, वी कॅन अवर सेल्फ एन्जॉय हिअर. सो हे 124 क्लब्स मी तुम्हाला जे सांगितले, मोठे मोठे क्लब्स इंडियामध्ये सर्व ॲफिलिएटेड आहे आणि आम्ही ते क्लब्ससुद्धा यूज करतो. वेन एवर वी गो ऑन टूर दोज क्लब्स विल प्रोव्हाइड अस ए होम अवे फ्रॉम अवर होम असं ह्याची व्यवस्था केलेली आहे. थँक्यू. माझं नाव सुनील गोडबोले. के व्ही सी क्लब आज रिबॉर्न झाल्यासारखं वाटतंय. खूप वर्ष डेड प्लेस होती, आज म्हणजे फार दिवसांनी आम्ही इथं एन्जॉय करतोय. खूप वर्षापूर्वी आम्ही खूप एन्जॉय करायचो 31st, आज तसंच परत आमचं वय वाढलं असेल तर आम्ही आता एवढी एन्जॉयमेंट करू शकत नाही, पण नवीन पिढी यावी असं वाटतंय. खूप छान आहे आणि त्यांना माझं आव्हान आहे की पुढच्या वर्षी सगळे यंग जनरेशन इथं येऊ दे, दिसू देत जास्त आमच्यासारख्या म्हाताऱ्यांपेक्षा. थँक्यू. मी गणेश. स्नॅक्स खूप छान होते आणि जेवण वंडरफुल.
डिनर तर एन्जॉय केलं, काय आवडलं तुम्हाला? ते स्नॅक्स आणि चिकन फूक पण छान केलं होतं, फार सुंदर, मस्त मजा आली. मग सुजाता, सुजाता विशाल कोट्टे. आजचा इव्हेंट कसा वाटला तुम्हाला? छान होता, मस्त इव्हेंट, बाकीचे अरेंजमेंट छान आहे. कर्ड राईस चांगला आहे, बाकी स्नॅक्स सगळे चांगले आहेत. स्नॅक्स सगळे छान होते, मॉकटेल चांगला आहे. छान झाला कार्यक्रम, खूप मस्त झाला एकदम. शेवटपर्यंत एन्जॉय केलं सगळ्यांनी. माझं नाव रुशील जाधव, यांचं नाव. खूप छान झालं, मस्त झालं. गाणे खूप छान झाले एकदम शेवटपर्यंत. जेवण पण चांगलं होतं, छान. वंदना शिंदे. तर मित्रांनो, कृष्णवॅली क्लबला आलो होतो आपण आणि हे व्हेज राईसची थाली मी घेतलेली आहे. तर आज इथं हा अफगाणी राईस आहे. हे जी रेसिपी बघतो समोर, ती दाल बुखारा आहे. दाल बुखारा हा कर्ड राईस आहे, रोटी आणि ही बंजारा सब्जी आहे आणि लखनवी पनीर. तर मग सगळ्या शेफनी ह्या यातल्या रेसिपी दाखवल्या आहेत. लखनवी कबाब, लखनवी पनीर आणि अफगाणी सब्जी जी आहे त्याची रेसिपी बघितली आपण. तर मित्रांनो, आता सगळे फूड टेस्ट करूयात आणि कशी वाटते सब्जी बघूयात एकदा. तर सगळ्यात पहिल्यांदा मी लखनवी पनीर बघतो आहे. खूपच स्पीडमध्ये त्यांनी रेसिपी करून दाखवली आपल्याला. इतक्या वर्षाची त्याच्या मागची मेहनत आहे. तर वा लाजाओ, लखनवी पनीर तर एकदम सुंदर आहे मित्रांनो. आता आपण बघूयात ते म्हणजे बंजारा सब्जी. सगळ्याच सब्जी एकत्र करून, सगळ्या भाज्या एकत्र करून ही सब्जी बनवली आपल्याला. आता समोर रेसिपी आपण बघितलीच ती. वा एकदम स्मूथ आणि सिल्की सगळा फ्लेवर आहे. खूपच टेस्टी आहे मित्रांनो ही सब्जी देखील. आता समोर आपण बघतोय तो अफगाणी राईस आहे. तर वेगवेगळ्या सब्जी घेऊन एकत्र राईस बनवलेला आहे. आणि एक वेगळी रेसिपी म्हणजे मग मित्रांनो, आलू बुखारा, दाल बुखारा म्हणून जी तुम्हाला बघायला सांगितली मी. तर समोर टेस्ट करून बघूयात. वा सगळंच फूड मित्रांनो एकदम जबरदस्त आहे. ग्रास हॉपर यांनी हे सगळं फूड अरेंज केलं होतं. खूप छान पद्धतीनं हे सगळं अरेंज केलेलं आहे आणि खूप छान असं फूड आहे. तर मित्रांनो, आता 31 डिसेंबर ची आज संध्याकाळ होती, नवीन वर्ष येत आहे. सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आता हे सगळंच मी संपवतो आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.